अक्कलकोटच्या रेशन दुकानात प्लास्टिकचे तांदूळ आढळल्याचा दावा करण्यात आलाय. भर पत्रकार परिषदेत प्रणिती शिंदेंनी प्लास्टिकचे तांदूळ दाखवले. या तांदळाच्या रेशनच्या दुकानात वाटप होत असल्याचा दावाही करण्यात आलाय. आंदेबाडीतील रेशन दुकानातील धक्कादायक प्रकार समोर आलाय. यावेळी खासदार प्रणिती शिंदेंनी राज्य सरकारवर टीका देखील केली आहे. पिकांपासून त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी होत नाही आहे. रेशन दुकानात धान्य मिळत नाही आहे. रेशन दुकानात मी तुमच्या समोर काही शॉकिंग गोष्टी मांडू शकते. आम्ही ह्या दर्जाचे तांदूळ त्या रेशन दुकानामध्ये परवा आंदेगाव अक्कलकोटला देण्यात आला. प्लास्टिक आहे, मी तो स्वतः जाऊन बघितला आणि तो शिजवल्यावर असा दिसतो. मी तुम्हाला सॅम्पलसाठी ते तुम्हाला सर्क्युलेट करते. या संदर्भात अधिकची माहिती देतील आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये. काय नेमका हा सगळा प्रकार आहे? सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत त्या पत्रकार परिषदेमध्ये दावा केलाय की अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी हे जे गाव आहे आणि त्या ठिकाणी रेशनिंगचे जे तांदूळ विकली जात आहेत त्यामध्ये प्लास्टिकचा तांदूळ आढळल्याचा त्यांनी दावा केलेला आहे. तशा पद्धतीचे त्यांनी पॅकेट सुद्धा त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये दाखवलेले आहेत. मात्र याबाबत आपण पुरवठा अधिकाऱ्यांची जेव्हा अधिक माहिती घेतली त्यावरती त्यांचा खुलासा जो आहे तो आलेला आहे. हे फोर्टिफाईड तांदूळ आहेत, जेणेकरून या फोर्टिफाईड तांदळामुळे तांदळामधले जे व्हिटॅमिन्स असतील किंवा फॉलिक ऍसिड असेल याच्यामुळे मानवी जीवनामधले जी गुणवत्ता आहे ती वाढवण्यासाठीचे हे तांदळ आहेत. आणि दैनंदिनच्या जीवनामध्ये वापरण्यात येणारे जे तांदळ आहेत त्याच्यामध्ये काही प्रमाणात हे तांदूळ जे आहे ते मिक्स केलं जातं, या पद्धतीचा खुलासा त्यांनी आपल्याशी बोलताना दिलेला आहे. त्यामुळे प्रणिती शिंदेंनी जो आरोप केलेला आहे त्याचं स्पष्टीकरण जे आहे ते या अधिकाऱ्यांकडनं देण्यात आलेलं आहे. खरं तर मागच्या सप्टेंबर महिन्यापासून या हे जे तांदूळ आहेत ती या रेशनच्या दुकानामध्ये आणली जात आहेत आणि याबाबत राज्य सरकारकडनं जनजागृती सुद्धा केले गेल्याचे व्हिडिओ जे आहेत ते आता समोर आलेले आहेत. त्यामुळे प्रणिती शिंदेंनी हा जो दावा केलेला आहे त्याचं स्पष्टीकरण जे आहे ते पुरवठा अधिकाऱ्यांकडनं देण्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला. नक्कीच, धन्यवाद विश्वभूषण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.